बघा, 1,000 चौरस फुटाचा प्लॉट 500 रुपये प्रति चौरस फूट दराने महेशला 2% दराने दलाली द्यावी लागली तर तो प्लॉट महेशला एकूण किती रुपये रकमेस पडला? महेशने प्लॉट घेतला ज्या प्लॉटचं क्षेत्रफळ 1,000 चौरस फूट आणि प्लॉट घेतानीचा भाव असा 500 रुपये प्रति चौरस फूट. एका फुटाचे 500 रुपये. महेशनं प्लॉट घेतला 1,000 चौरस फूट आणि प्लॉट घेताना 2% दलाली दिली. कोणाला? एजंटला. दलालाला 2% दलाली दिली. असा प्रश्न विचारला, महेशला एकूण किती रुपये रकमेस तो प्लॉट पडला? लक्षात घ्या, प्लॉटचं एकूण क्षेत्रफळ 1,000 चौरस फूट, याला गुणिला हा भाव 500 रुपये प्रति चौरस, फूट. ओके, हा गुणाकार करा, या 2 शून्याला अगोदर घेऊन ठेवा, 5 000 आणि 515, अर्थात 5,00,000 रुपये ही त्या प्लॉटची, लेकरांनो, ही त्या प्लॉटची मूळ किंमत किंवा विकत घेतानीची किंमत. आता यामध्ये प्लॉट घेतेवेळी महेशनं 2% दराने दलाली दिली. कोणाला? दलालाला. म्हणून या 5,00,000 रुपयाचे 2% काढा. ते कसे काढायचे हो सर? तर 5,00,000 इथं मांडा, 2% मांडतात कसे? 2/100. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य गायब. आता इथं 5,000 आणि 2 यांचा गुणाकार 10,000 रुपये ही काय? 2% काय हो? दलाली. ही दलाली या मूळ, लक्षात घ्या इथं लिहितो वाटल्यास, मूळ रक्कम प्लॉटची अधिक 2% दलाली समोर बराबर एकूण किंमत. प्लॉटची मूळ किंमत आहे 5,00,000. अर्थात हा प्लॉट त्या महेशला विदाउट दलाली 5,00,000 रुपयात पडला, मात्र त्याने 2% दलाली दिली. 2% दलाली म्हणजे हे 10,000 इथं मांडा यांची बेरीज 5,10,000 रुपये एवढ्या रकमेत या महेशला तो प्लॉट पडला. 5,10,000 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील, मनाला बुद्धीला बोजड वाटणारे, ते प्रश्न कॉमेंट सेक्शनच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा, त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.